तर आता बीचवर येऊन बसलेलो आहे आणि बीचवर बाजूला बसून बीचचा आनंद घेत आहे. त्यांचा संघ इथं चीज सँडविच विथ टुना फिश अँड चिकन आणि हॉट चॉकलेटचा आनंद घेत आहे. आणि एक नंबर मजा आहे आणि एक नंबर चव आहे. आता हे खाऊन पिऊन मग डायरेक्ट गोवा एक्सप्लोरला निघणार आहे. तर खाऊन पिऊन डायरेक्ट निघतो मी, भेटतो म्हणजे तुम्हाला. तर प्रामुख्याने मित्रांनो आपली जर्नी सुरू झालेली आणि आता आपण आळंबूर मार्केटमधून आलो. तुम्ही बघितलंच मार्केटमध्ये एंटर केलं का कपड्यांची दुकानं, परत गोवा म्हटलं दारूची दुकानं सगळी सुरू होतात आणि तर आपलं नॉर्मल मेडिकल स्टोअरमध्ये पण दारू भेटली. आणि आता मी चाललो आहे गोवा एक्सप्लोरमध्ये. पहिलं फर्स्ट स्टॉप म्हणजे आपलं कलुंगूट बीचला. आणि असा काहीतरी व्ह्यू आहे मला समोरून खतरनाक वाला. तर फायनली एक तासाचा प्रवास करून बाईकवर मी आलेलो आहे कलुंगूट बीचला. आणि एंट्री आहे एक नंबर अशी इथं. आणि समोर वॉटर स्पोर्ट चाललेत, पॅराग्लायडिंग, जेटस्की, विटस्की. माझी पण इच्छा आहे व वॉटर स्पोर्ट इथं नाही करायचे. वॉटर स्पोर्टला आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आणि वॉटर स्पोर्टची एक वेगळी ही व्हिडिओ येणार आहे. आपण एक्सप्लोअर करायला आलो आहे कलुंगूट बीच. सांगतात पॅराग्लायडिंग चाललेली आहे आणि एक जण आहे त्याला उडवलं आहे. आपल्या झूम करायची ॲबिलिटी नाही जास्त, नाही तर मग तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवलं असतं. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला कलुंगूट बीच? आता कलुंगूट बीचवर आपल्याला पाहिजे तेवढे वेळ आपण घालवला आहे. आणि खरं सांगायचं तर माझ्या वेळेची खूप कमी आहे, कारण की इथून गोव्यातून आता दुसऱ्या सिंधूला निघायचं संध्याकाळी 5:30 तर आता कलुंगूट बीच सोडून चाललं आहे. आमिर खानचा एक पिक्चर होता, त्या पिक्चरचं जे शूटिंग झालं त्या किल्ल्यावर, तो किल्ला पण आहे, तो पण बघायला जायचं आहे. पण तिथं आता चढायला जावं लागेल, तर बघू आता कसं जमते. तर मित्रांनो मी आता आलो आहे अगवाद किल्ल्यावर. मी म्हणलं आता कधी मी परत येणार मित्रांसंग, आता काय सांगता येत नाही. तर त्यामुळे जाऊन यावं म्हणलं आलो आहे सरस्वती किल्ल्यावर. आणि इथं किल्ल्याची माहिती दिली ती दाखवतो मी. मी सांगत नाही बस, तुम्हाला पाहिजे तुम्ही पॉज करून बघा. अशी काहीतरी माहिती आहे किल्ल्याबद्दल तिथं. आणि आता आपण चाललो किल्ल्यावर, किल्ल्याचा प्रवेशद्वार. आणि किल्ल्याला 25 रुपये एंट्री फी आहे. आणि या किल्ल्याचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व म्हणजे इथं आमिर खानचा पिक्चर दिल चाहत्याची शूटिंग झाली आहे आणि अजून अनेक पिक्चरांची शूटिंग झाली आहे. पण सगळ्यात जास्त फेमस किल्ला त्याच पिक्चरसाठी. तर आता मी बोलतो कमी तुमच्याशी आणि किल्ला दाखवतो संपूर्ण. तर मित्रांनो जसं तुम्ही बघितलं किल्ल्याच्या परिसरात एकदम शांतता आहे आणि खूप स्वच्छता आहे. आणि ती किल्ल्याची एंट्रीसवर ह्या किल्ल्याचे जवळपास असणारे देवाचे मंदिर आणि त्या जुन्या काळी नसल्याने काही वास्तू, म्हणजे तुम्ही एक तर्फ इतिहास असं म्हणू शकतात, त्याच्याबद्दल चित्रण केलेले आहे.
आणि बघू शकता खूप मोठा असा एरिया आहे. तुम्ही जर समोर हा स्पॉट बघताय, ह्या स्पॉट पैसे दिलचा हाताची शूटिंग झाली होती असं मला वाटतं, कारण की आपल्याला तर पूर्ण माहिती नाही, आपण गाईड बीड काही घेत नाही, पण इथं एवढं टुरिस्ट आणि इथं एवढे फोटो बिटो काढतात येते, मला अंदाज लावतो की इथंच झाली असेल. आणि समोर अखंड समुद्र आहे आणि त्या बाजूला पणजी, गोव्याची राजधानी पणजी, राजधानी हा राजधानीच म्हणतात मला जेवढी आयडिया त्यानुसार. आणि आता खूप दमलं आहे मी चालू आणि खूप काळ दिसतो व्हिडिओत. आणि आता मला वाटतं जे मेन पॉईंट आहेत गोव्यातले ते सगळे बघून झालेत माझे पण, आणि तुम्हाला पण माझ्या पत्तीने जेवढे दाखवतो तेवढे दाखवतो चालेत. तर आता किल्ल्याच्या बाहेर आलो मी आणि खूप दमलो होतो आणि खूप डोकं बिकं चांग झालं होतं माझं. बाहेर आल्यावाल्या बर्फाचा गोळा घेतला आहे खायला आणि एकदम थंड थंड झाले चिल चिल. एवढं दमलं होतं की गाडी पण चालवतं नसते आली, पण गोळे बर्फाच्या गोळ्याने एकदम बरं वाटते आणि घसा पण सुकला होतो पण तृप्त झालं एकदम. आणि आता निघणार आहे गोळा संपवतेवरून, मग निघतो डायरेक्ट आलंबोल. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी आता आलो आहे तारकर्लीला आणि आता वाजले सकाळचे 11, खूप उशीर झालेला आहे. आणि काल मी एवढं दमलो होतो आणि काल माझं पोट पण खराब होतं की माझी व्हिडिओ करायची अजिबात इच्छा उरली नव्हती. मग डायरेक्ट आता तारकर्लीला आलो आहे आणि आता इथं चाललं आहे डॉल्फिन राईड करायला. डॉल्फिन राईड करणार आहे आणि अजून 2-3 पॉईंट आहे ते पण करणार आहे. आणि खूप उशीर झालं आहे, सकाळी 9 वाजता जायचं होतं, 11 वाजले रूम सोडायला आणि अजूनही माझं पोट खराब आहे, काय माहिती काय झालं मला बरंच वाटेना. तर काही तर आता नाश्ता बिस्टा केलेला आहे आणि माझी पण तब्येत जरा बरी होत चालली आहे हळूहळू. आणि आता चाललो आहे बीचवर, बीचवरून मस्त एक बोट घेणार आहे आणि इथले टोटल 9 पॉईंट आहेत बघण्यासारखे, ते पण बघणार आहे सांगितलेस का. आणि त्याच्यात डॉल्फिन पण बघायला भेटतात, पण तो एक लकचा पॉईंट असतो असं म्हणतात की बघायला भेटत नाही भेटत. आणि इथं समुद्र आणि नदी हे करते आता त्यांचा संगम पॉईंट आहे, तो पण बघणार आहे आणि फुल मस्ती करणार आहे फुल. डॉल्फिन बघायला भेटली तर आजचा दिवस माझा आहा सुभानल्ला होऊन जाईल.
तर मित्रांनो, समोर तुम्ही बघताय ह्याला म्हणतात गोल्डन रॉक, कारण की जेव्हा सायंकाळच्या वेळी सूर्याची आपली गोल्डन किरण जी पडतात हे अख्खा गोल्डन होऊन जातो. आणि इथं तुम्ही दिसत आहे का नाही तुम्हाला माहीत नाही, पण तिथं मुलं शूटिंग करतात हे या रॉकवर. आणि खूप सुंदर असा बीच आहे इथं. आणि अजून सांगण्यासारखं म्हणजे खूप आहे, पण मी इतकं तुटलं झालं की मला शब्दच राहिले नाही बोलायला बघून बघून.